कोल्हापूर मध्ये सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केलं आणि तिथला आढावा घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विजय केसरकर यांच्याकडे जाऊयात. विजय, अनोख्या पद्धतीने आंदोलन होताना दिसते कोल्हापूर मध्ये. कविता, नक्कीच, कारण एसटीच्या कर्मचाऱ्यांचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी कोल्हापुरातील जे कर्मचारी आहेत एसटीचे त्यांनी भारूड आणि गोंधळ घालून आपला निषेध आहे तो करायला सुरुवात केलेला आहे. सगळे कर्मचारी या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि गारण आहे ते मांडत आहेत भारूडाच्या माध्यमातून. नंतर देवीचा गोंधळ घालून आपल्या व्यथा आहेत त्या सरकार समोर मांडण्याचा प्रयत्न आहे तो केला जात आहे. सगळे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील जे सगळे आगार आहेत ते पूर्णपणे बंद झालेले आहेत. कुठलीही गाडी या बस डेपो मधून बाहेर जात नाही किंवा बस डेपो मध्ये आत येत नाही आणि आता हे अंतिम टप्प्यात लढा आलेला आहे असं समजून हे सगळी मंडळी आहेत ते आंदोलनाला बसलेले आहेत, भारूड घालत आहेत. या ठिकाणी रांगोळी घालून देखील त्यांनी आपले म्हणणं आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सगळे हे कर्मचारी आपण जर कविता बघितलं तर अंतिम लढा आपला सुरू झालेला आहे अशाच मनस्थितीमध्ये आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत आमच्या मागण्या आहेत त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हा लढा असा सुरू ठेवला जाईल. आणि जो हा लढा मागण्या मान्य केल्या नाही तर तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आणि रोज वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन हे सगळे कर्मचारी करतात आणि हे कोल्हापूर मधले दृश्य आपण सध्या पाहतोय. विजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.